तुम्हारी भीड़ के मुकाबले अकेला हूं मैं, मगर फैसला तो जनता करेगी, मगर फैसला तो जनता करेगी, तब समझेगा कौन जीता और कौन हारा है, कौन जीता और कौन हारा है। आदरणीय नाथाभाऊ, या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आपले सर्वांचे आवडते नेते आदरणीय अजितदादा पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती, आदरणीय मोरे काका, आदरणीय सतीश अण्णा, आदरणीय आमदार अनिल भाई दास, आदरणीय गुलाबराज देवकर, आदरणीय राजेदादा देशमुख, आदरणीय रवींद्र भैया, आदरणीय राजेंद्र संजय गरुड, दिलीप तात्या सोनोने, संजय नाना वाघ, एजाज भाई मलिक, करण किरण सल्लाटे, वंदनाताई चौधरी, अरविंद मानकरी, दत्ताजी पवार, डॉक्टर संजीव पाटील, नितीन नलावडे, विकासजी पाटील, अजर खान, राहुल पाटील, हर्षल पाटील, सुचेताई वाघ, युवा मोर्चाचे आपले अध्यक्ष रवींद्र भाऊ, व्यासपीठावर उपस्थित असलेले रवींद्र भैया, दिलीप भाऊ वाघ, सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो, सर्वप्रथम गोसे हायस्कूल येथील जिजाई रंगमंचचे माझ्या हस्ते उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। अरुणभाईंना मी सांगत होतो हा ट्विन कार्यक्रम आहे, ट्विन वन शाळेचा आणि आपल्या शाळेचा नाही आहे, संस्थेचा, संस्थेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा। आणि या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येनं माननीय अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहे। गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये या विधानसभेमध्ये मी काम करतोय, तुमच्या विधानसभा क्षेत्रातही अनेक कामं आपण केलेलं आहे। आणि आता दिलीप भाऊ वाघांनी सांगितलं की आपल्याला या पुढच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठिकाणी अधिक मजबूत करायचे। खरे ओंकारप्पा वाघ असताना, माननीय ओंकारप्पा वाघ असताना हा मतदारसंघ अधिक मजबूत होता, त्यांची या मतदारसंघावर एक प्रकारची पकड होती, आवाज होता वाघासारखा। मी त्यांचा सहकारी म्हणून काम करायचो आणि माझे मार्गदर्शक म्हणून ते नेहमी मला मदत करायचे। आणि त्या कालखंडामध्ये आप्पा सांगतील ते पूर्व दिशा, एक पक्षाची ही स्थिती, एक अपक्ष म्हणूनही ती स्थिती या मतदारसंघाने पाहिली। आणि आता तशीच पूर्वस्थिती आपल्याला या मतदारसंघामध्ये निर्माण करायची। राज्यामधली परिस्थिती दिवसेंदिवस अनुकूल होत चाललेली आहे। राज्यामधलं गेल्या अनेक दिवसाचं वातावरण जर तुम्ही पाहिलं, जे काही आता फेरबदल झाले, हे फेरबदल जनतेला फारसे आवडलेलं नाहीये। या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं घाणेरडं राजकारण कधीही झालं नव्हतं, असे खोक्यांची नोकेची भाषा कधीही जनतेने ऐकली नव्हती। निवडणुका विचारांना लढल्या जायच्या, निवडणुका विकासाच्या कामावर लढल्या जायच्या। निवडणुका लढत असताना कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका लढायच्या, संघटनेच्या मजबूतीवर निवडणुका लढल्या जायच्या, आणि त्याच्यामधून यश मिळायचं ते यश निर्भेळ राहायचं। तर अलीकडे तर असं झालंय की हे सरकार पाडायचं, ते सरकार पाडायचं, हे घ्यायचं आहे, सारे दत्तक घेऊनच आपल्याला त्या ठिकाणी मुख्यमंत्री बनवायचं आहे, अशा स्वरूपाची आजची स्थिती आहे। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तर ओघ लागला, एक दोन तीन चार पाच बाबा, पाच आमदार आपल्या जिल्ह्यामधले हे शिंदे साहेबांकडे गेले। उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते, उद्धवजी, माननीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी या ठिकाणी शिवसेना वाढवली, घडवली, हिंदुत्वाचा विचार गाव पातळीपर्यंत विस्तारला, आणि त्या धनुष्यबळाच्या
जोरावर आणि बाळासाहेबांच्या पुण्याईवर तुम्ही निवडून आलात आणि त्याच्याशीच तुम्ही धोका देऊन आज पक्ष विस्ताबद्दल दुसरीकडे गेलात हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहताय. पण हे तुम्हाला या ठिकाणी निवडणुकीमध्ये धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही 200 कोटी आणले काय आणि 600 कोटी आणले काय? शेवटी आणले असतील विकासाच्यासाठी असतील, परंतु ज्या ठिकाणी सत्व शिल्लक नाही, ज्या ठिकाणी तत्व शिल्लक नाही, ज्या ठिकाणी तुमची निष्ठा शिल्लक नाही, त्या ठिकाणी या 200 आणि 500 कोटीला अर्थ काय राहिला? काय अर्थ राहत? तुमचं पातिव्रत जर शिल्लक नसेल तर बाकीचे किती दागिने घातले तर अर्थ काय राहत? किती मिरवत बसले तर काय त्याला? आणि शेवटी या ठिकाणी हा मतदारसंघ आपल्याला जिंकायचा या दृष्टीनं काम करायचं. दिलीप बांधवी अभिनंदन करेल की त्यांनी या ठिकाणी आता संवेदन यात्रा संवाद यात्रा काढण्याचं ठरवलं. त्यांनी या ठिकाणी जे आहेत ते आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूतीनं काम करायचं ठरवलेलं आहे आणि हा मतदारसंघ पिंजून काढण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आपल्याला आगामी कालखंडामधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडून यायच्या असतील तर आधी संघटना मजबूत झाली पाहिजे. आपल्याला त्या ठिकाणी आमदारकी निवडून यायची असेल तर त्या ठिकाणी पहिल्यांदा या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला यश संपादन केलं पाहिजे. जोपर्यंत खालच्या पातळीवरचा कार्यकर्ता मजबूत होत नाही, जोपर्यंत खालच्या पातळीवर निवडणुका आपण जिंकत नाही, तोपर्यंत आपल्याला विधानसभेचं यश सोपं जात नाही. म्हणून आता आव्हान आपल्या समोर जे आहे ते पंचायत समित्यांचं आहे, जिल्हा परिषदेचं आहे. या मतदारसंघामध्ये भरपूर कामं पूर्वीपासूनही मी केलेली आहे. जी दिसेल ते धरणाचा गुण बनलंय. पाचोरा तालुक्यामध्ये बडगाव तालुक्यामध्ये जे दिसेल ते धरण. बहुला प्रकल्प अर्धवट पडला होता तो पूर्ण केला. कळमसऱ्याचा अर्धवट होता तो पूर्ण पडला. गोडण दिसेल वाणगाव सारखे अनेक धरणं, जेवढ्या धरणांमध्ये आज पाणी थांबताय 101% धरणांचं काम आपण पूर्ण केलेलं नाथाबूंच्या काळात. सिंचनाचे काम झालेत, रस्त्यांचे काम झाले, तुमच्या तालुक्यात ITI काम झालं, भरपूर कामं या कालखंडात झाले. या तालुक्यातलं घरण घर आपलं गावन गाव मी पाहिलेलं आहे. अनेक वेळा तुमच्या गावांना मी गेलेलो, अनेक वेळा, एक वेळा नाही गेलेलो, अनेक वेळा पाचोरा तालुक्यात दत्तक घेतला होता, पिंजून काढला होता आपण, आणि त्याचाही उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे. म्हणून वाघसाहेबांनी मी सांगितलं दिलीप भाऊंना की तुम्ही या ठिकाणी तुमची यात्रा काढा, त्या यात्रामध्ये 2-4 ठिकाणी मी पण सहभागी होणार आहे, मी पण त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. भविष्य कालखंडामध्ये आपल्याला कोणत्याही स्थितीमध्ये आपला आमदार या ठिकाणी निवडून आलं पाहिजे या दृष्टिकोनातनं आपल्याला काम करायचं आहे. सर्वांनी कामाला लागा, भविष्य कालखंडामधलं यश मिळेल. राजकीय स्थिती बदलती आहे, हे सरकार काही फार काळ टिकेल असं वाटत नाही. हे सगळं जे आहे ते कोर्टाच्या निकालावर आधारित आहे. न्यायालयाचा काय निकाल लागेल? निकाल जर इकडे लागला तर राहतील थोडे दिवस, तिकडे लागला तर अगदी जातील एका दिवसात, जसे दूध फेडरेशनला गेले. आले 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 आणि गेले 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 गेले. हे टिकणारे नाही आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी जिद्दीने आणि जोमाने कामाला लागा. या ठिकाणी आपण माननीय अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी आलेलो आहात. अजितदादांसारखं खंबीर नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. स्पष्ट व्यक्ता जसं असेल त्यांचं धोरण तसं काम करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे, ते लोकांना भावलेली आहे. आणि असंच नेतृत्व महाराष्ट्राला हवं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला सर्व ठिकाणी आपले आमदार आल्याशिवाय, आपली संघटना मजबूत झाल्याशिवाय ही यश मिळणार नाही. मग आपल्या सर्वांना विनंती करतो की अधिकाधिक मेहनत करा, कष्ट करा, आतापासून कामाला लावा आणि यश संपादन करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.